ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। दयाने केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ते भाग्य धन्य ते संसारी
साठविती हरि हृदयामाजे धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखी ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्यांचा स्वधर्म खरा जर वास्तविक विचार केला तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल आपला वैष्णव जो आहे ना त्या वैष्णवाचा धर्म आहे काय भेद करणं का नाही भेदाभेद भ्रम अमंगल अमंगल आहे म्हणजे आपण सर्व एक आहोत हे दत्ताचं स्थान आहे या ठिकाणी दत्त प्रभूंचे अगाध महिमा आणि त्यांचा जो या ठिकाणी जन्म आहे हा सुद्धा एक प्रकारचा अगाध आणि असा अलौकिक अलौकिक दत्तात्रय अवतार नाही का आणि अशा या माध्यमातून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो वैराग्याचे मेरुमणी देहुनिवासी जगतवंदिने जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील असून साधूचं महत्व साधूची कृपा जर जीवावर झाली तर काय परिणाम होत नाही तर परिवर्तन होत या अनुभव आणून देणारा अभंग आहे विठ्ठल या ठिकाणी जीवनाचं जर चांगलं करून घ्यायचं असेल ना तर एक करा काय संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने संजयाला आणि
अर्जुनाला ज्या जो आवर्जून ऐकतो त्याचं नाव अर्जुन. विठ्ठल हो त्याच्यामध्ये दत्त प्रभूंचा जन्म माय बापानी ही एकादशी ज्याने केली असेल ना ही एकादशी त्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य लागेल बरं. ज्याने केली नाही समजा तो पश्चातापाशिवाय काही खातच नाही. विठ्ठल विठ्ठल मार्गशीर्ष महिना पवित्र आणि या महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रताला फार मोठं महत्व दिलेलं आहे. या व्रताचं महत्व करत असताना आपल्याला शास्त्रानुसार काही गोष्टी माहिती नसतात बरं का. महालक्ष्मीचं व्रत करीत असताना तुम्ही महिला व्रत करता का इकडे जरा बोट वरती करा म्हणजे मला कळेल म्हणजे सांगायला करतात का. मला सांगा ज्या वेळेला आपण महालक्ष्मीचं व्रत करतो तिची पूजा करतो फोटो फक्त कोणाचा ठेवतो लक्ष्मीचं नाही का. मग त्या ठिकाणी लक्ष्मी कोणामुळे येते पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुका बरे सांगतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला येणं आणि जाणं हे प्रत्येकाच्या काय आहे तर प्रत्येकाच्या नशिबात ठरलेलं आहे. उपजे ते नाचे, नाचे ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुरण पुनरूपी जननी जठरे शयनम. परत जन्माला येणं परत जाणं हा यरधार जीवाचा चालू आहे बरं का. मग या जन्म आलो त्याचे त्याचे आज फळ झाले साचे. जगद्गुरु तुकोबाने सांगतात जन्म किती आहे तो 84 लक्ष योनी जन्म आहे. किती मग कोणत्या जन्माला आल्यानंतर साचे म्हणजे सत्य खरं फळ होतंय तर जगद्गुरु तुकोबाने सांगतात मनुष्य देहाला आलो त्याच आज फळ झाले साचे. म्हणजे सांगायचा तात्पर्य माय बापांनो ज्या दिवशी आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जन्माला आल्याचं सार्थ होईल. विठ्ठल जन्माला आला काय म्हण आहे का नाही तुमच्याकडे म्हणा की जन्माला आला पाणी वाहून. मला सांगा मनुष्य देहाला आला पण संसारामध्ये काम करता करता एक दिवस गेला मग जीवनाचं फळ होईल का. जीव कशासाठी आला हा नरदेह जीवाला कशासाठी प्राप्त झाला याचा विचार जीवाने केला पाहिजे. कोण आहे मी हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी जन्माला कशासाठी आलो कारण आपण स्व इच्छेने जन्माला आलेलो नाही बरं का. आपण परे अनिच्छेने जन्माला आलो पण मनुष्य देहाला आलो हे आपलं परमभाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. तेथे विवेकी परमार्थी त्याच्या वशवर्ती मी परमात्मा. जो विवेकाने परमार्थ करतो त्याच्यावर देव प्रसन्न होतो. विठ्ठल जीवनाच्या फळप्राप्ती कधी होईल या नरदेहाला आलोच ना. मग संसार करता करता संसार सोडायला सांगितला नाही संत मायबापांनी. ज्या नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष माझ्या दत्तप्रभूंनी श्री खंडाच्या वेशामध्ये काम केलं एवढा अधिकार नाथांचा होता का तर भानुदासाची एकुणी महाविष्णूचा अवतार बरं. भानुदासाच्या कुळामध्ये महाविष्णूचा अवतार आणि या ठिकाणी त्यांचं सामर्थ्य भक्तीचं आणि भक्तीमधली शक्ती जागृत करून परमात्म्याला दासत्व पत्करण्याचं सामर्थ्य ज्या नामामध्ये आहे त्या तत्वाचं चिंतन केल्यानंतर आज सुद्धा परमात्मा आपल्याला प्राप्त झाले तुला राहणार नाही. विठ्ठल भजन कसं घडलं पाहिजे बर. कृष्ण गोविंद गोपाल गाते करे कृष्ण गोविंद गोपाल गाते चले.
मग मला सांगा आपलं मन परमार्थामध्ये रंगत का आलो तरी पण आपण नुसतं
शरीराने बसतो, चित्ताने मात्र कुठेतरी असतो. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला चिंतामणी देव ब्राह्मणांना भेटायला गेले त्यावेळेला चिंतामणी देवांनी तुकोबारायांना, कारण तुकोबारायांची भेट व्हावी अशी तळमळ त्यांच्या अंतकरणात निर्माण झाली. आणि जे संत वृत्तीला पोहोचलेले महात्मे असतात ना, त्यांना आपल्या मनात काय चाललंय हे कळत. न सांगता तुम्हा कळव येते अंतर. बर जगद्गुरु तुकोबारायांना चिंतामणी देवाची तळमळ कळाली. तुकोबाराय स्वतःहून भेटायला गेले पिंपरी चिंचवडला, त्या ठिकाणी ओसरीवर बसले तुकोबाराय. तुकोबारायांना पाहिल्याबरोबर चिंतामणी ब्राह्मणांनी पूजा वाढवली. माझा पूजेचा थाट किती मोठा आहे हे पाहण्यासाठी चिंतामणी देवाने पूजा वाढवली. बराच वेळ, कारण साधूची वृत्ती ही कशी असते, शांत असते. बरं, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्यांना सुखही नाही दुखही नाही. आपल्याला खरं टाळणी कळते पण साधू संतांना तेही कळत नाही. पूजा वगैरे झाली, एक अर्धा तासाने चिंतामणी देव बाहेर आले. म्हटले जय हरी घातला तुकोबारायांना. म्हटले जय हरी देवा, कधी आला? म्हटले तुम्ही ज्या वेळेला वांग्याला पाणी घालीत होते तेव्हा. विठ्ठल विठ्ठल, मी आलो. समजणे वाले को इशारा काफी, कारण ते ब्राह्मण आणि ते हुशार पंडित होते. त्यांना कळून गेलं का मी ज्या वेळेला पूजा करीत होतो पण माझी पूजा ही देहाने चालली होती, मनाने मात्र नाही. म्हणजे माझं मन कुठे गेलं होतं वावरात हे तुकोबारायांनी जाणलं. तुकोबारायांना, तुकोबारायांचा अधिकार त्यांना कळाला. म्हटले तुम्ही इथपर्यंत आलात, आता थोडं भोजन करून जा, कारण अतिथी देवो भव. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भोजन केलं. पण म्हटले आता एक करा, आला तर जेवून जा म्हणताय खरं, पण आता तुमचाही अधिकार मोठा आहे. असं करा, तुम्ही गणपती बाप्पाला बोलवा, मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला बोलवतो. तुकोबारांनी चिंतामणी देवाला सांगितलं. त्यावेळेला चिंतामणी देव खजीर झाले. श्री संताची या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाले. महाराज, माझा एवढा मोठा अधिकार नाही, मी ज्याची पूजा करतो त्याला इथपर्यंत आणण्याचा. मग म्हटले तेवढं काम तुम्हीच करा. तुकोबारांनी सांगितलं चार पत्रावळी टाका आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला, माझ्या तुकोबारायांनी आणि गणपती बाप्पाला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं. पत्रावळीवरचं जेवण संपत होतं, देव जेवत होते, तुकोबारायांना दिसत होते, पण चिंतामणी देवाला फक्त अन्न संपलेलं दिसले, देव दिसले नाही. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार, एवढा उपकार करा माझ्यावर, माझ्या बापा त्या परमात्म्यापर्यंत मला न्या, तरच माझ्या जन्माचं फळ खऱ्या अर्थाने होईल. विठ्ठल विठ्ठल, जन्म आणि मृत्यू आपल्या आयुष्यात तसे पाहिले तर दोनच दिवस आहेत. एक दिवस आपल्या आयुष्याचा निघून गेलेला आहे तो म्हणजे जन्माचा. फक्त आपल्याकडे एकच दिवस शिल्लक आहे तो मरणाचा. आणि त्याच्या मधला जो प्रवास करायचा आहे ना, त्या प्रवासामध्ये आपल्याला ऊर्ध्वगतीला जायचं की अधोगतीला जायचं हे ज्याचा त्याचा अधिकार प्रत्येकाने ठरवायचा आहे. जर आपल्याला नरकात जायचं असेल तर काही खा काही प्या आणि जा एक दिवशी मरून. बरीच लोक सांगतात पिणाऱ्याला फार मोठा अधिकार असतो. म्हटले गावात फार सन्मान असतो त्याचा. तुम्हाला सांगा, पिणाऱ्याला पाहिल्यानंतर कुत्र सुद्धा रस्ता बदली करून जातो. याला कुत्र किंमत देत नाही तरी याला वाटते मीच गावात मोठा. विठ्ठल विठ्ठल, खाणाऱ्या पिणाऱ्याने विचार केला पाहिजे. आतापर्यंत कळालं नाही ना, आपण सप्ते इतके सप्ते आता 152 वर्ष विचार करा झाले, असे कितीतरी सप्ते आपण गिळून खातो पण आपल्यावर असर होत नाही. बरं का, काय करायचं, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे. तुमचं सांगायचं काम, कीर्तन फटकलं घोंगडं झटकलं तुम्ही तुमच्या गावाला, आम्ही आमच्या गावाला. काय करायचं गेले आहे तरुण तो ह्या करून मेले गेले म्हणजे टाकतील पुरून कोणी पाहिला पुढचा जमीन अशी लोक म्हणतात. पण माय बापांनो मनुष्य देहाचं महत्व संत माय बापांनी पटवून दिलं. बरं, परत जन्म नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. सुकलिया वर्म फेरा पडे. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी प्राप्त होतील. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मयी येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. हे शरीर परत मिळणार नाही, हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही.
आणि याच देहाने भगवंताचं भजन करून परमात्म्यापर्यंत जाता येतं म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं फळ होतं. फळ म्हणजे काय? पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल जीवाचा पूर्ण विराम कधी आहे सांगा मला. जीवाचा पूर्ण विराम हा जीव जेथून आलेला आहे तिथे गेल्यानंतर त्याचा पूर्ण विराम आहे. मग जीव आला कुठून? आला शिकवणी शिकवणारी म्हणजे देवाचा अंश आहे. आहे की नाही? जर तसं नसेल तर माऊली ज्ञानोबा सांगतात ते खोटं ठरेल. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया. लोक आपल्या मनाने परमार्थ करतात ज्याला जसा आवडतो तसा. तसा नाही मार्ग दाखवून गेले देव जाणत होता पण नामदेव रायांना ज्ञानेश्वरांचा अधिकार माहिती नव्हता.
कच्चा मडकट ठरवलं माझ्या जनाबाईने नामदेवरायांना. त्या नामदेवरायांनी सांगितलं मी जाणार नाही. देवाने सांगितलं अरे नाम्या वेड्यासारखा करू नको, जा बाबा. माऊली ज्ञानोबरांना माहिती होत ज्ञान आणि नाम या दोघीची सांगड बसल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तिथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम याचा त्रिवेणी संगम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवाला शिवाची प्राप्ती नाही. त्रिवेणी संगम झाला पाहिजे. देव असावा, भक्त असावं आणि नाम असावं. मग भक्त आहे कोण? नाम आहे ते म्हणजे नामदेवराया. ज्ञान आहे माझ्या माऊली ज्ञानोबारांकडं. नाम आणि ज्ञान एकत्र झालं की देवाची भेटी होते. म्हणून त्या ठिकाणी नाम आणि ज्ञान आणि नाम दोन्ही संगती गेली. त्यावेळेला नामदेवराया जायला तयार नाही. त्यावेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्याने सांगावं, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे शहाणा.
करून यावं तीर्थयात्रेला जाऊ आणि मग खाईचं वैसोनी करायचं चित्त आवडी आनंद आळवावा मग मात्र एका ठिकाणी बसून परमात्म्याचं चिंतन करावं. मग तो ज्या वेळेला जे शिंपलं तोंड उघडं करून आहे त्या शिंपल्यामध्ये तो पाऊस जर पडला तर त्याचं काय होतो मृत्यू होतो. आणि तोच स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष तयार होतं आणि जमिनीवर